तर इकडे गोव्यात मात्र उद्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची चिन्ह आहेत. जुन्या मंत्रिमंडळातून छोट्या पक्षांच्या 5 मंत्र्यांना वगळण्यात येणार आहे. विजय सरदेसाई, रोहन खवटे, विनोद पालेकर, जयेश साळगावकर आणि गोविंद गावडेंना मंत्रिमंडळातनं डच्चू मिळणार आहे. तर त्यांच्या जागी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्यांना संधी दिली जाणार आहे. रात्री उशिरा ही मंडळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांची भेट घेणार आहे. त्यामुळं आता उद्याच शपथविधी होईल असं समजतंय. काँग्रेसचे 10 आमदार गळाला लागल्यामुळं भाजपनं मगोप, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे. त्यामुळं गोव्याच्या राजकारणात कमालीचं महत्त्व असलेल्या छोट्या पक्षांचं अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान गोव्यातल्या काँग्रेस आमदारांना पैशाचं आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप पक्षाचे प्रवक्ते ट्रेजिनो डिमिलो यांनी केला आहे. 2/3 of the majority of the legislative wing, they have joined for the Bharatiya Janata Party without any putting any conditions. So that इसलिए हमने उनको वेलकम कर दिया है और उनको पार्टी में शामिल कर दिया है. आरोपी बचते अब पैसे ही मिले तो इतने राउंड का फायदा है. ये परिस्थिति अपना अध्यक्ष ने 15 दिन पहला ऐसा एक प्रेस कॉन्फ्रेंस परिषद में ये साफ किया था कि भारतीय जनता पक्षाने ये ऑफर आमच्या आमदाराला दिलेला आहे. एक स्लॅब विथ मिनिस्ट्री 25 crores, विदाऊट मिनिस्ट्री 50 crores और थोडे व्हॉलेंटरी रिटायरमेंट आणि तिकीट बिकीट कुछ नाही, त्याला 60.